नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि सगळ्यांना आवडणाऱ्या अशी पनीर भुर्जी. आणि ती आपण बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जाऊन खातो, ती आपण आरामात घरी बनवू शकतो. पण आपण बनवणार आहोत ही फाटलेल्या दुधापासून, कारण आपल्याकडे नेहमीच दूध फाटत असतं, कधी ना कधी प्रत्येक घरामध्ये फाटतं. मग त्या दुधाचं काय करायचं हा प्रश्न आपल्या समोर येतो. तर तो प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी. तर बनवूया आपण पनीर भुर्जी. पण त्याआधी जर तुम्ही माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेलचं बटण आहे त्याला क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचतील. आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि चला बनवूया आपण पनीर भुर्जी. आपण आज बनवणार आहोत पनीर भुर्जी. पण ते पनीर आहे, माझ्याकडे दूध होतं तापत ठेवलं आणि ते दूध फाटलं. मग आता त्या दुधाचं काय करायचं हा आपल्याला सगळ्यांनाच प्रश्न पडतो आहे. कधीतरी हे होतं तसं प्रत्येक घरात दूध फाटतं. मग त्या काय करायचं त्या दुधाचं? तर त्या दुधाचं आपण पनीर बनवू शकतो. आणि त्यांनी छानपैकी आपल्या पनीरच्या बऱ्याच्या रेसिपी बऱ्याच मिठाईपासून सगळ्या बनतात. तर आज आपण पनीर भुर्जी बनवणार आहोत. आणि याचं पनीर कसं करायचं ते मी दाखवते. हे दूध फाटलेलं आहे अगदी, त्याचं पाणी आणि हे दूध वेगळं झालं आहे. तर त्या आपण गाळून घेऊया. आणि गाळण्यासाठी मी मोठं भांडं घेतलं आहे, एक मोठं भांडं घेतलं आहे. त्याच्यात मी ही चाळण ठेवली आहे. हा सफेद कपडा ठेवायचा आहे आपण त्याच्यात. आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे. आपण याच्यात एक पद गाळून घेऊया पाणी. आणि हे पाणी पिळून काढायचंय. आणि याच्यावर आपण थंड पाणी ओतून धुवून घ्यायचंय हे पनीर. म्हणजे याच्यात जर काय आंबटपणा असेल तर निघून जाईल, स्वच्छ पनीर होईल तयार. आणि हे गाळून घ्यायचं आहे. थोडा वेळ पाणी टांगून ठेवायचं, म्हणजे जर पाणी निघून जाईल टांगून ठेवायचं आहे म्हणजे पाणी निघून जाईल. तयार झालं आपण याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. तयार झालं आपलं पनीर. हा भांड्यात काढून घेऊया आपण बाऊलमध्ये. आणि हे आपलं पनीर तयार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे ही. आता आपण याची पनीर भुर्जी तयार करूया. पनीर भुर्जीसाठी घालण्यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले, एक टमॅटो बारीक चिरलेला, दोन टेबलस्पून मटार आहेत फ्रोझन मटार घेतलेत मी, कोथिंबीर एक टेबलस्पून, कढीपत्त्याची पानं आणि तेल टाकलेलं आहे. आणि याच्यात मी टाकणार आहे अर्धा टीस्पून जिरं, तडतडून द्यायचं आहे. त्याच्यात घालणार आहे मी कढीपत्ता, हा थोडासा तोडून घेणार आहे मी, म्हणजे त्याचा छान सुवास येईल आपल्याला. कांदा टाकायचा याच्यात. परतून घ्यायचं. याच्यामध्ये आलं लसूण, एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आहे. छान परतून घ्यायचं आपल्याला. लाल करून घेऊया कांदा. त्याच्यात आपण आता टाकणार आहोत टोमॅटो. तेही छान आपल्याला परतून घ्यायचंय.
आपले मटार पण घालून घेऊया. मटारमुळे त्याला छान चव येते. मटार अर्थात ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसले तर घालू नका. महत्त्वाचं आहे आपल्याला पनीर भुर्जी खाणं. आता याच्यात मी बाकीचे मसाले घालणार आहे आणि ते काय आहे ते मी सांगते तुम्हाला. पाव चमचा हळद, पाव चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर. तिखट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर थोडं अजून घेतलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. मंद गॅसवर मी हे शिजत ठेवणार आहे 5 मिनटं. छानपैकी मसाला लागून तयार होईल तो. 5 मिनटं झाली आहेत आणि छान मसाला लागलाय. आणि याच्यात आपण आता टाकणार आहोत मीठ. गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया छान पैकी. आणि आता आपलं पनीर जे आपण तयार केलं होतं ते घालूया. पनीर घातल्यानंतर आपल्याला हा मसाला जास्त परतायचा नाही आहे, म्हणून आपण हा जो मसाला आधी तयार करून घेतला पनीर घालायच्या आधी. याला मी अजून 2 ते 3 मिनिटांसाठी हे करू शिजवून घेणार, जेणेकरून पनीरला आपला सगळा मसाला लागेल. 2 मिनिटं झालीत आपली तयारी, आपली पनीर भुर्जी. त्याच्यावर मी टाकणार ठेंबे, त्याची चव छान वाढेल. मिक्स करून घेऊया. तयार आहे आपली पनीर भुर्जी. गॅस बंद करूया आणि तिला मी सर्विंग डिशमध्ये काढणार आहे. थोडीशी कोथिंबीर घालून तिला सजवूया. आणि ही पनीर पनीर भुर्जी तुम्ही अगदी गरम गरम चपाती पराठे किंवा अगदी पावाबरोबर खाली तरी चालते. तयार आहे आपली पनीर भुर्जी, अतिशय सुंदर झाली आहे, टेस्टी आहे. नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आणि असाच सपोर्ट करत राहा. आणि अजून जरी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेलचं बटन आहे त्याला क्लिक केलं तर तुमच्यापर्यंत माझ्या रेसिपी पोहोचत राहतील. माझ्या रेसिपींना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण करा आणि असा सपोर्ट करत राहा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.